गीता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा दुःख त्रास हे सगळ्यांना असतं. दुःख म्हणजे फक्त फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणजे दुःख नसतं. आपल्या आयुष्यात असे अनवॉन्टेड लोक असतात की जे आपल्याला खूप त्रास देऊन जातात, जे टॉर्चर करून जातात. म्हणजे बघा समोरची व्यक्ती जर तुम्हाला त्रास देते, कोणी पण असो ती, तुमच्या माहेरकडची असो सासरकडची असो, प्रत्येक वेळेस म्हणजे अध्यात्म जे आहे ना ते स्वामींचं असो किंवा कोणता पण मार्ग असो, हे अध्यात्म तुम्हाला ह्या गोष्टीपासून खूप लांब नेतं आणि ह्या गोष्टीला डील करायला शिकवतं. आता ते कसं करायला शिकवतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. समोरचा व्यक्ती जर तुम्हाला त्रास देतो आहे, तुम्ही खूप चांगले आहात, तुमचं मन खूप चांगलं आहे, मी तुम्हाला सांगते जे लोक फटकळ असतात ना ते मनाने खूप साफ असतात. तुम्हाला एखादा माणूस येऊन जर फटकळ बोलला की आपण म्हणतो ना की यार याला बोलायची पद्धत नाहीये, तो काही पण येऊन बोलतो त्याला काही समजत नाही, पण त्याचं मन खूप साफ आहे, तो तुमच्याबद्दल खूप चांगला विचार करतो, त्याच्या मनात तुमच्याबद्दल काहीच वाईट नाहीये, तो जे आहे ते तुमच्या समोर सांगतो. आणि काही लोक असे असतात जे तोंडावर खूप गोड बोलतात, खूप गोड 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 बोलतात आणि मागून तुमची गॉसिपिंग करतात. असे लोक सगळ्यात जास्त घातक असतात. कामासाठी कोणताही माणूस जर तुमचा वापर करत असेल तर असे माणसं आयुष्यातही नको, पण असे नातेवाईक जरी असेल तर त्यांच्याशी पण डील करायला शिका. जो फक्त माणूस काम आहे म्हणून तुमच्याशी बोलतो आहे आणि काम झालं मग तू कोण आणि मी कोण असं करत असेल तर असे माणसं काहीच कामाचे नाहीये. मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की आपल्याला एखादा व्यक्ती जर त्रास देत आहे, सासरकडची असो किंवा माहेरकडची असो, तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे. एक सांगू का, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सगळ्यांनी वाचलं असेल, त्याच्यात एक सांगितलं आहे की कुत्रा पण एक आपला म्हणजे कुत्रा जरी आपला जवळ आला ना तरी आपलं त्याच्या बरोबरचं मागच्या जन्माचं काहीतरी संचित असतं, आपलं आणि त्याचं काहीतरी मागच्या जन्माचं नातं असतं. एखाद्या माणसाशी आपण बोलतो, एखाद्या माणसाशी आपण कनेक्ट होतो ना, त्याचा अर्थ पण तोच असतो की आपलं त्यांचं मागच्या जन्माचं काही ना काही नातं असतं. आज तुम्हाला त्रास होतो आहे, बघा मुळात तर कर्म असतं आपले, तुम्ही कदाचित आपले वाईट कर्म होते म्हणून समोरचा आपल्याला त्रास देतोय, ही एक तुम्ही मानसिकता तुमच्या डोक्यात ठेवा की आपण जे काही कर्म करतो त्याचं फळ आपल्याला देव देत असतो. तुम्ही चांगलं केलं तर अर्थात तुम्हाला चांगलं भेटल, तुम्ही जर वाईट केलं तर अर्थात वाईटच होईल. म्हणून तुमच्या कर्म, एखादा व्यक्ती जर तुम्हाला त्रास देतो ना तर मनात एक असं बांधून ठेवा की माझं कर्म आहे. सर्वप्रथम तर प्रतिसाद देणं बंद करा. मला माहिती आहे की समोरचा व्यक्ती मी त्याच्याबद्दल खूप चांगली आहे, तो जर तुमच्याबद्दल वाईट आहे तर तुम्ही पण वाईट वागा, मी असं अजिबात सांगणार नाही, पण त्या माणसाला प्रतिसाद देऊ नका. तो तुम्हाला टॉर्चर करतोय ना, टॉर्चर करा, म्हणजे तो जर तुम्हाला टॉर्चर करतोय ना तर ते टॉर्चर सहन करा मी असं नाही म्हणणार, तुम्हाला प्रतिसाद द्यावाच लागेल. तो कसा द्यायचा तुम्हाला मी सांगितलं आहे की समोरचा जर टॉर्चर करत असेल तुम्हाला तर तुम्ही तुमच्या भाषेत प्रेमात सगळ्या गोष्टी भांडण आणि नाही होत, तुम्हाला प्रेमात तुम्ही त्याला समजून सांगायचा प्रयत्न करा. पण जर तो ऐकतच नसेल तर ह्या पॉइंटला लेट गो, सोडून द्या, त्या व्यक्तीला सोडून द्या. तो व्यक्ती तसाच आहे, तो आपल्याला त्रासच देणार आहे. बघा एखाद्या पर्सनला जर तो तुम्हाला खरंच खूप त्रास देत असेल तर तुम्ही त्याला सांगा की बाबा म्हणजे असं समजणार की तो जोकर आहे, आपल्यासाठी तो जोकर आहे आणि तो आपल्याला त्रास देणारच आहे, म्हणजे तो एंटरटेन करतोय. बघा मुळात तर कोणत्या गोष्टीचा त्रास जर तुम्ही करून घेतला तर तो तुम्हाला त्रासच होईल, पण ती जर गोष्ट जर तुम्ही एंटरटेन टाईम घेतली ना की बोल तुला किती बोलायचं बोल मला काहीही फरक पडणार नाही, हे जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट कराल, तुमच्या मनामध्ये जेव्हा असं तुम्ही कराल ना की तो माझ्याबद्दल वाईट आहे ना, त्याचे कर्म त्याच्याजवळ, मी माझं चांगलंच करणार आहे, भले त्याच्या क्लोज नका जाऊ, कारण एखाद्याच्या जवळ गेल्यावर आपल्याला खूप जास्त त्रास होतो. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं होतं की आपण एखाद्याच्या जवळ गेल्यावर खूप त्रास होतो, पण मी तुम्हालाही सांगेल की लेट गो करायला शिका, त्याला प्रतिसाद देऊ नका, त्याला प्रेमात सांगायला शिका. आणि जर त्याला नसेल कळत तर एक दिवस तर नक्की येईल की त्याला खरं काय आणि खोटं काय कळेल, त्या दिवसाची वाट बघत बसा. म्हणून प्रतिकार करणं आणि प्रतिसाद देणं बंद करा, सोडा त्याला, त्याच्या हालवर सोडा. त्याला वाटलं की नाही तो चांगला असे माझ्याबद्दल, मी चुकलो होतो, त्याला आज ना उद्या नक्की रिअलाइज होईल. आणि आपण स्वामी भक्त आहोत, आपल्या पाठीमागे कोणी नसलं तरी चालेल, महाराज आहे आपल्या पाठीमागे, पदोपदी ते असतात. आणि एक सांगू का, मी माझं पर्सनली सांगते, माझ्या आयुष्यात कोणी साथ नाही दिली तरी चालेल, माझे महाराज आहे ना, माझं अख्खे ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहे, तर आय डोंट थिंक मला कोणाची गरज पडेल. सो नेक्स्ट मी तुम्हाला जसं सांगितलं की
प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्यात होते ते आपल्या कर्माची फळ असतात. सुख दुःख पैसा त्रास ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या कर्माने मिळत असतात. तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला त्रास ती तीव्रता कमी होईल. म्हणजे हे असं का आपल्याला समजायचं माहितीये का, याने तुमचा जो त्रास आहे ना त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. तुम्ही माइंड मध्ये केलं ना की हे बघ माझं कदाचित मागच्या जन्माचं काहीतरी वाईट होतं त्याचं मला कर्म भोगावं लागतंय, जेव्हा असा मनात विचार जरी आला तरी 50% दुःख आपलं कमी होऊन जातं. म्हणून आपलं कर्म आहे असं म्हणायचं आणि बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या. दुसरी गोष्ट, एखाद्या गोष्टीकडनं त्रास कधी होतो माहितीये, खरं सांगते की आपण त्याच्याकडनं अनावश्यक अपेक्षा करतो. मुळात आयुष्यात कोणाकडनंच अपेक्षा नका करू, मग तो मुलगा असो किंवा अजून कोणी असो, कोणाकडनंच अपेक्षा करू नका. अपेक्षा करायची असेल तर आपल्या महाराजांकडनं करा, आपल्या सेवेत भर द्या. सेवा चांगली केली तर अर्थात तुम्हाला प्रत्येक सेवेचं फळ महाराज 10 पटीने देतात. म्हणून अपेक्षा नका करू. जरी तुम्ही एखाद्यासाठी खूप चांगले आहात, तुम्ही एखाद्यासाठी चांगलं करत आहात, पण त्याने पण तसं करावं असं अजिबात नाही ना. तुम्ही जेव्हा अपेक्षा भंग म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या अपेक्षा जेव्हा भंग होता ना तेव्हा आपल्याला खूप जास्त त्रास होतो. म्हणून अपेक्षाच नका करू, कोणाकडनंच नका करू. मग ते आपल्या घरातले व्यक्ती असो किंवा बाहेरचा व्यक्ती असो, कोणाकडनंही अपेक्षा करणं टाळा. जेव्हा अपेक्षा करणं टाळाल ना तेव्हा सगळं सुखी व्हाल तुम्ही. नेक्स्ट आहे अहंकार, ज्याला आपण ऍटिट्यूड म्हणतो. मला नाही वाटत असा कोणी आहे की ज्याच्यात अहंकार नाहीये. तुम्हाला खरं सांगू का, ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त राग येतो ना त्या व्यक्तीला सगळ्यात जास्त अहंकार असतो. असं तुम्ही बघा की ऍटिट्यूड प्रॉब्लेम जन्मतः आहे, सगळ्यांमध्ये आहे, माझ्यामध्ये पण भरपूर आहे ऍटिट्यूड. म्हणून ह्याच गोष्टीमुळे आपल्याला खूप जास्त त्रास होतो. मी माझं पर्सनली सांगते की ऍटिट्यूड आहे, अहंकार खूप आहे, म्हणून समोरचा व्यक्ती जेव्हा त्रास देतो तेव्हा हर्ट होतो ना आपल्याला, तेव्हा आपलं खूप जास्त वाईट वाटतं. तर आपला अहंकार कसा कमी करावा याचं सर्वोत्तम उदाहरण आहे आपले महाराज, आपल्या महाराजांचं नामस्मरण आणि तारक मंत्र. तारक मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा, तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा, तुमचा अहंकार कुठल्या कुठे निघून जाईल. म्हणजे मी पर्सनली माझं सांगते की हो ऍटिट्यूड प्रॉब्लेम माझ्यामध्ये पण आहे, अहंकार आहे, मला पण खूप लवकर राग येतो. पण जेव्हापासून नामस्मरणावर भर द्यायला लागले ना खूप फरक पडलाय. मी हे का सांगते तुम्हाला माहितीये का, बऱ्याच महिलांना खूप आपल्या घरातून त्रास आहे, त्या खूप चांगल्या वागूनही त्यांना त्रास दिला जातो. आणि अशा पॉइंटला सोडून देणं हे सोल्युशन नाहीये, आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि त्यांना घेऊन चालायचं आहे. म्हणून एखाद्या नात्याला फुल स्टॉप लावणं हे सोल्युशन नाहीये. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगेल की तुमचा अहंकार, तुमचा ऍटिट्यूड थोडासा पातळ करा. म्हणजे पातळ करा इन द सेन्स सोडून द्या ना, बोलले तर बोलले, काय फरक पडतोय आपल्याला, काय होणार आहे सांगा. आपण एखाद्याबद्दल वाईट बोललो ना, खरं सांगू कोणी पण असो, आपण एखाद्याबद्दल वाईट बोललं ना तर ते परत आपल्याकडेच येतं, ते त्याला काही मिळत नाही. आता मी जर मी महाराजांची सेवा करते, मी एक्स वाय झेड पर्सन बद्दल जर वाईट बोलली तर माझी सगळी सेवा त्याला मिळेल आणि त्याचे जे वाईट कर्म आहेत ते मला मिळेल. म्हणून कोणाचीही निंदा करू नका. मुळात तर अहंकार कमी ठेवा. बोलला आला आला, बोलला बोलला, बस जाऊ दे, तो त्याच्या घरी सुखी, तुम्ही तुझ्या घरी सुखी, असं करून बघा. याने नक्कीच तुम्हाला फरक होईल. म्हणून आपल्या आयुष्यात असे अनवॉन्टेड लोक प्रत्येकाच्या आयुष्यात आहे जे तुम्हाला त्रास देणार आहे, त्यांच्यापासून लांब राहा, चारात लांब राहा आणि आध्यात्मिक मार्गात या. आध्यात्मिक मार्गात आल्यावर तुमचा खूप अहंकार कमी होण्यास मदत होईल, यात काहीच शंका नाही. अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. सबस्क्राइब करा व्हिडिओ, परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री समर्थ.